मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे सिके गोट फार्म युट्यूब चॅनल मध्ये आज आपण ह्या व्हिडीओ मध्ये बघणार आहे की उस्मानाबाद बिटल बीटलचा बोकड क्रॉस करू शकतो हो का, का बिटल पेक्षा अजून चांगले बोकड आहेत जस की बोर वगैरे आहेत ना तर ते बोकड आपण क्रॉस करू शकतो हो का म्हणजे चांगल्या गुणवत्तेची जर शेळीचा किंवा बोकडाचा विचार केला तर जगामध्ये जा, सगळ्यात भारी शेळी म्हणलं तर बो मा मा चा बोर आहे त्याच्या मागं मग अदर सगळ्या जाते मग चांगल्या गुणवत्तेचा बोरचा बोकड क्रॉस करायचा का बिटलचा बोकड क्रॉस करायचा किंवा आपण जर बिटलचा बोकड जर क्रॉस केला तर आपल्याला ह्याच्यातून काय फायदा मिळतो तर ह्याच्याविषयी माहिती बघणार आहे का कारण काय झालंय की आजकाल जिन लोक नवीन म्हणजे आजकाल बऱ्यापैकी एज्युकेटेड लोक ह्या व्यवसायात येत आहेत जरी ह्या व्यवसायात आले तर काय झालंय की लोकसंख्या भरपूर वाढलेली आहे आणि बाहेर शाळेत फिरवणं मुश्किल झालंय बागायत क्षेत्र झालेलं आहे किंवा बाहेर जर फिरवत असतील तर पावसाळ्या उन्हाळ्यामुळे एवढं चारा वगैरे मिळत नाही तर बंदिस्त करावं लागतंय आता बंदिस्त जर उस्मानाबादी शेळी केली तर काय होतंय की खर्च होतो जसं की सुका चारा आहे खुराक आहे किंवा वला चारा ह्या सगळ्यामध्ये खर्च होतो लेबर कॉस्ट सगळ्या जर पकडले तर मग खर्च जर होत असेल ठीक आहे तर त्याचा मोबदला आपल्याला काय मिळायला पाहिजे तर ते म्हणजे काय की प्रॉफिट आपल्याला चांगलं फायल मिळायला पाहिजे नफा चांगला व्हायला पाहिजे तर नफा कसा होणार आहे ऍक्च्युली आपण उस्मानाबाद शेळ्यांची जी पिल्लं आहेत बोकड आहेत ती कशी विक्री करतो तर ते किलोवरून करतो तर किलोवरून करत असेल तर आपल्याला काय पाहिजे की वजन वाढ ही जास्त व्हायला पाहिजे आणि वजन वाढ जर जास्त झालं तर इनडायरेक्टली आपला फायदा होणार आहे तर मित्रांनो आपण बंदिस्त शेळी पालन व्यवसाय करतो आणि उस्मानाबादी शेळीला आपण उस्मानाबादी जर बोकड क्रॉस केला प्युअर उस्मानाबादीला उस्मानाबादी बोकड जर क्रॉस केला तर जे पिल्ले जे होणार आहेत ना ते कमी वजनाची होणार आहेत तर छोटस तुम्हाला उदाहरण सांगतो तीन महिन्यानंतर प्युअर उस्मानाबादी उस्मानाबादी शेळीला बोकड जर क्रॉस केला तीन महिन्यानंतर सर्वसाधारण एक बारा ते पंधरा किलोच्या आसपास वजन वाढ होते पण त्या ठिकाणी उस्मानाबादी शेळीला बिटलचा जर बोकड क्रॉस केला तर तीन महिन्यानंतर सर्वसाधारण पंधरा किलो पासून वीस किलो पर्यंत वजन वाढ होते ह्याच्यामध्ये भरपूर लोक म्हणतील की आमच्या पिल्लांची वजन वाढ होत नाही हे वजन वाढ हे अनुवंशिक गुणधर्म आहेत ह्याच्यावरही डिपेंड आहे किंवा कोणत्या गुणवत्तेचा बोकड क्रॉस केलाय ह्याच्यावरती आहे आणि त्याच्यासोबत मग शेळीचं दूध आहे चारा आहे खुराक आहे औषध आहेत ह्या सगळ्यावरती डिपेंड आहेत नाहीतर तुम्ही म्हणत असाल की फक्त मी बिटलचा बोकड क्रॉस करतो आणि वजन होत नाही तर ह्याच्या मागं भरपूर काही गोष्टी आहेत तिचंही निजन प्रॉपर पद्धतीनं आणि चांगल्या गुणवत्तेचा बोकड जर तुम्ही क्रॉस केला तर निश्चित तुम्हाला ह्याच्यातून फायदा होणार आहे म्हणजे का क्रॉस करायला पाहिजे ह्याचं रिझन तुम्हाला सांगितलेलं आहे नाहीतर बऱ्यापैकी तुम्हाला सांगतो नॅचरल पद्धतीने सगळ्या गोष्टी झालेल्या खूप चांगल्या असतात म्हणजे नॅचरल पद्धतीनं म्हणजे काय की बिटल शेळीला बिटलचा बोकड बोर शेळीला बोरचा उस्मानाबादी शेळीला उस्मानाबादी बोकड म्हणजे त्या त्या क्वालिटीमध्ये आपण क्रॉस करणं खूप महत्वाचं आहे कारण काय होतं की सगळं जे स्ट्रक्चर आहे ह्या त्या सगळ्या गोष्टी त्या त्या लेवलला केलेल्या असतात आता ह्याच्यामध्ये काय होतं तुम्हाला सांगतो ड्रॉबॅक ही सांगाय सांग निवळ फायदा पण सांगणं आपला ना उद्देश नाही ह्याच्यामध्ये तोटाही काय होतो ते सांगतोय की उस्मानाबादी शेळीला बिटलचा बोकड क्रॉस केल्यानंतर काय होतं की पिल्लाची साईज ही थोडीशी जास्त राहते आणि तुम्ही जर समजा उस्मानाबाद व्यवस्थित चारा खुराक वगैरे जर जर दिला नाही आणि क्रॉस केलं तर काय होतं की पिल्लाची साईज जास्त होते आणि शेळीमध्ये अशक्तपणा असल्यामुळं हो, ती डिलिव्हरी जी होते ती नॉर्मल डिलिव्हरी होत नाही तर त्यावेळेस तुम्हाला इंटरफेअर करावं करून ते मग पिल्लू बाहेर काढावं हो लागतं असा हा जास्त प्रॉब्लेम येत आहे तर तुम्ही उस्मानाबाद या शेळीला बिटलचा बोकड जर क्रॉस केला तर त्यावेळेस त्या शेळीला त्या चारा खुराक चांगला देणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर त्या शिळीची रोगप्रतिकार शक्ती आहे किंवा त्या शेळीमध्ये ताकद असणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे आता आपण बघितलं का क्रॉस करावा लागतोय का गरज आहे आपल्याला तर ते तुम्हाला सांगितलं की खर्च जास्त होतो आणि बिटल बोकडाकडून क्रॉस केल्यानंतर वजन वाढी चांगले मिळते उस्मानाबाद या शेळीला बोर बोकडाकडून क्रॉस केल्यानंतर काय होतं आणि बिटल बोकडाकडून क्रॉस केल्यानंतर काय विषय होतो तर, तर त्या गोष्टी बघणार आहे सगळ्यात जगामध्ये सगळ्यात चांगली जात म्हणली तर बोर मग तुम्ही म्हणता असाल की बोरनच क्रॉस करायला पाहिजे मग आपण बिटलकडं का जातोय का मी फक्त बिटल शाळेला पाळतो म्हणून मी फक्त बिटलचं सांगतोय का असं काही नाही तर मित्रांनो बोरच्या बोकडाकडून उस्मानाबादी शेळीला क्रॉस केल्यानंतर ती जी पिल्ल होणार आहेत ती कलर मधली पिल्ल होणार आहेत म्हणजे पन्नास टक्के बोकडाच गुण हे पिल्लामध्ये येत असतात आणि पन्नास टक्के शेळीचं गुण हे बोकडामध्ये येत असतात त्यामुळं बोर जातीच्या जे बोकडाचा कलर आहे तो तांबडा पांढरा आहे त्यामुळे पिल्लामध्ये तो कलर येतोय तर त्यासाठी आपण काय करतोय की बिटलकडे येतोय म्हणजे उस्मानाबादी शेळीला बिटलनं जर क्रॉस केलं बिटलचा बोकडा हा पूर्णपणे काळ्या कलर मध्ये येतोय आणि काळ्या कलरच्या जर बोकडाकडून क्रॉस केलं तर पिल्ल काय होणार आहेत काळ्या कलरचे होणार आहेत आपल्याकडं अं म्हणजे काळा कलर तांबडा कलर पांढरा कलर हे कलर म्हणजे आहेत म्हणजे असं नाही की त्या पिल्लामध्ये क्वालिटी कमी आहे त्याच्यामध्ये चांगलं घटक नाहीत असं नाही पण आपल्याकडे जी व्यापाऱ्यांचा कल आहे तर तो म्हणजे काय की काळ्या कलरच्या बोकडाला जास्त मागणी आहे समजा तुम्ही मार्केटमध्ये बाजारामध्ये काळ्या कलरचा बोकड आणि कलरमधला बोकड दोन बोकड जर घेऊन गेला सेम स्ट्रक्चर आहे सेम वजन आहे चकाकी सेम आहे पण तुम्हाला सांगतो व्यापारी तुमच्याकडून चांगल्या पैशाला कुठला बोकड घेणार आहे स्पेशली कटिंगमध्ये हा विषय चालतो तर तो म्हणजे काय की काळ्या कलरचा बोकड घेतात तर त्यासाठी आपण काय करणार आहे बिटलचा बोकड आपण उस्मानाबाद शाळेला क्रॉस करणार आहे बोरचा बोकड करणार नाही त्याचं कारण म्हणजे कलर मधली पिल्लं येतात तर मित्रांनो तुम्हाला अजून एक प्रश्न पडत असेल की उस्मानाबाद शाळेला बिटलचा बोकड क्रॉस केल्यानंतर आपल्याला कधी चांगल्या प्युअर क्वालिटीची पिल्ल मिळतात म्हणजे प्युअर बिटलची पिल्ल मिळतात तर, तर मित्रांनो तुमच्याकडची जे उस्मानाबादी शेळी आहे तर ते उस्मानाबादी शेळीला तुम्ही शंभर टक्के बिटलचा बोकड क्रॉस केल्यानंतर पहिल्यांदा जी पिल्लं होतात तर ती म्हणजे पन्नास टक्के बिटल होतात तर बघा पन्नास टक्के बिटल जर त्या शेळीला पिल्लं झाली उस्मानाबाद शेळीला तर ती पन्नास टक्के मधली जी पाट आहे तर त्या पन्नास टक्केच्या पाठीला जर तुम्ही शंभर टक्के बोकड क्रॉस केला तर त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो दुसऱ्या स्टेजला तर पंच्याहत्तर टक्के तुम्हाला बिटल बोकडाचं गुणधर्म त्या पाटी पिल्लांमध्ये दिसून येतात आता पंच्याहत्तर टक्के एक पाठ झाली तर पंच्याहत्तर टक्केच्या पाठीला तुम्ही शंभर टक्के बिटलचा बोकड क्रॉस केला तर सर्वसाधारण तुम्हाला सांगतो तु, सत्याऐंशी टक्के त्या पिल्लामध्ये गुणधर्म येतात सत्याऐंशी टक्के गुणधर्म केला तर त्र्यान्नव टक्के गुणधर्म असलेलं पिल्ल होतात आणि त्र्याण्णव टक्के गुणधर्म गुंधर्मसलेल्या पाटील शंभर टक्के बोकड क्रॉस केला शहाण्णव टक्के गुणधर्म गुंधर्मासलेली पिल्ल येतात शहाण्णव टक्के गुणधर्म गुंधर्मासलेली पिल्ल येतात आणि शहाण्णव टक्केला जर तुम्ही शंभर टक्के क्रॉस केला तर शंभर टक्के गुणधर्म गुंधर्मसलेली पिल्लं विकसित येतात किंवा जन्माला येतात तर अशा पद्धतीनं आपण क्रॉस करू शकतो तर मित्रांनो ह्या सगळ्याचा कन्क्लुजन काय आहे की उस्मानाबादी शेळेला जर बिटलचा बोकड क्रॉस केला तर तुम्हाला ही वजन वाढ जास्त मिळते आणि वजन वाढ जर जास्त मिळत असेल तर निश्चित आहे की तुम्हाला ह्याच्यातून तुम फायदा होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा कर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद